महाराष्ट्र विधानसभा परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून डॉक्टर सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वीच राष्ट्रीय शिक्षक लोकशाही आघाडीने त्यांना निवडणुकीसाठी उमेदवारी पुरस्कृत केली होती. डॉक्टर सुधीर तांबे यांना नाशिक मतदारसंघातून काँग्रेसतर्फे सलग चौथ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. 2009 तत्कालीन आमदार प्रताप सोनवणे धुळे लोकसभा मतदारसंघात विजयी झाले होते. त्यांच्या खासदारकीमुळे रिक्त झालेल्या जागेवर अवघ्या 11 महिन्यांच्या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत डॉक्टर तांबे यांनी निवडणूक लढवीत विजय मिळवला होता. त्यावेळी काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार अॅडव्होकेट नितीन ठाकरे, भाजपाचे उमेदवार डॉक्टर प्रसाद हिरे यांचा 1000 मतांनी त्यांनी पराभव केला होता. 2010 निवडणुकीत डॉक्टर तांबे हे काँग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले. त्यावेळी त्यांच्यासमोर भाजपाकडून प्राध्यापक सुहास फरांदे यांनी आव्हान निर्माण केले होते. या निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे 35,000 विक्रमी मतांनी ते निवडून आले होते. 2017 निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती झाली. भाजपाचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पाटील यांचा तांबे यांनी पराभव केला होता. आता काँग्रेसने त्यांना सलग चौथ्यांदा ही उमेदवारी जाहीर केली आहे. जागर जनसंघसाठी राजेश जाधव, नाशिक.